या ठिकाणी मी अविनाश भोसीकर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाहेर जाऊन या ठिकाणी 100 मीटर सर्व जिल्ह्यातल्या अनेक बूथवर माझ्या एजंटला बसू दिलं जात नाहीये। जिल्ह्यातली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी भाजपनं विकत घेतलेली आहे। 100 ते 150 ठिकाणी माझ्या पोलिंग एजंटला त्या ठिकाणी मध्ये दिलं जात नाही, त्यांना कार्ड दिलं जात नाहीये। पूर्ण जाणीवपूर्वक माझे जे सह्याचे नमुने आहेत ते या ठिकाणी दिले गेले नाहीत, अपडेट केले गेले नाहीत। कमीत कमी 150 जिल्ह्यामधून 150 वर जागी माझे पोलिंग एजंट बसू दिले जात नाहीयेत। हे सगळं मी या घटनेचा निषेध करतो। ही सगळी लोकशाहीची हत्या आहे। त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी भाजपनं विकत घेतलेलं आहे। जाणीवपूर्वक आमच्या एजंट आघाडीच्या पाठीशी रावे या ठिकाणी मी या बूथवर त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आलेला असताना पोलिसांनी मला अरेस्ट करण्याचं त्या ठिकाणी मला इथं स्थानबद्ध केलेलं आहे। मी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण कुठेही घाबरू नका। प्रत्येक बूथवर ताकदीनं मतदान करा। जाणीवपूर्वक आपल्या सह्याचे नमुने कलेक्टर ऑफिसमधून पाठवले गेले नाहीत। माझ्या प्रत्येक बूथ एजंटला त्या ठिकाणी त्रास दिला जातोय। ही सगळी जिल्ह्यातली प्रशासन यंत्रणा भाजपनं विकली गेलेली आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जिल्हा कलेक्टर आणि सर्व निवडणूक अधिकारी यांचा निषेध करतो। याची दाद मी कोर्ट आणि पूर्ण निवडणूक आयोगाकडे घेणार आहे। आपण सगळ्यांनी कुठेही विचलित न होता न घाबरता सर्व पोलिंग एजंटला विनंती आहे की आपण त्या पोलिंग त्या बूथच्या तिथंच